आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच स्वाभिमानी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे, निवडून आलेले सगळेच मान्यवर नवनिर्वाचित खासदार, सगळे मान्यवर आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर वेळ खूप झाला आहे त्यामुळे जास्त काळ मनोगत व्यक्त करणार नाही, पण या निमित्तानं हे औचित्य साधून महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेचं मनापासून आभार मानेन, अभिनंदन करेन. कारण 2024 लोकसभा निवडणुकीत खरं तर एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर होता आणि तो म्हणजे 2024 या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमानी माणूस, महाराष्ट्राची जनता ही स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत उभी राहणार की महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी स्वाभिमानानं लढणार आणि जे महाविकास आघाडीला घवघवीत यश महाराष्ट्रानं दिलंय त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं सर्वात आधी मनापासून अभिनंदन करतो की स्वाभिमानासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी लढण्याची बाजू ही महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं निवडली. आणि जसं सगळ्यांनी, हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे, भल्या भल्यांना अचंबित करणार आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या युवकासमोर, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसासमोर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक मोठं उदाहरण घालून दिलंय. आणि हे उदाहरण म्हणजे जेव्हा हातातलं सगळं काही संपलंय असं जगाला वाटतं तेव्हा हिमतीनं कसं उभं राहायचं असतं आणि कसं लढून जिंकून दाखवायचं असतं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवून दिलं. आणि त्याचबरोबरीनं मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचं मनापासून आभार मानेन, मनापासून अभिनंदन करेन. कारण ही सगळी लढाई सुरू असताना, हा सगळा लढा सुरू असताना पाठीमागे कॅप्टन ऑफ द शिप प्रमाणे अत्यंत जबाबदारीनं या प्रत्येक जागेवरची प्रत्येक बारकावा जर कोणी तपासून पाहिला असेल, वेळोवेळी उत्साह वाढवला असेल तर तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी वाढवला. त्याबद्दल त्यांचं खरं तर मनापासून हे कौतुक करणं हे मला वाटतं कर्तव्य. आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑफिस स्टाफ आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही सगळे कार्यकर्ते, कारण पुन्हा महत्वाची गोष्ट ही होती, तत्व, निष्ठा, मूल्य या गोष्टी आता राजकारणातून संपल्या का असं वाटत असताना तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की होय, तत्व, निष्ठा, मूल्य आणि स्वाभिमान हे आजही महत्वाचं आहे. मगाशी बाप्पा बोलताना काही उल्लेख झाले तेव्हा आम्ही आधी थोडे थांबलो, पण बाप्पा तुम्ही जे उल्लेख केले ते स्टेजवर आहेत का याची आम्ही चाचपणी केली. पण नंतर कळलं की बरेच जण नक्कीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही सभा बघत असणार आहेत. काल परवा कोल्हापुरात लागलेला बॅनर भल्या भल्यांना समजून चुकलाय, सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारलंय कुठं. पण 4 जून नंतर जी महाराष्ट्रातली एक पळापळ सुरू झालेली आहे, या पळापळीचं कारण म्हणजे लंके साहेबांनी सांगितलं, खासदार लंके साहेबांनी सांगितलं, विधानसभेचा नारळ फोडणं गरजेचं आहे. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे, आज महाराष्ट्रातल्या तब्बल 150 ते 155 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात येणारं पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि त्यासाठी म्हणजे आतापासून खरं तर सत्तेत असणाऱ्या लोकांनी काही रणगाणी सुरू केलीत. म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाचं विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होतं की विशिष्ट
नॅरेटिव्ह तयार करण्यात आला, काही समाजांनी आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो, होय काही समाज हे नक्की तुमच्या विरोधात होते, पण त्या समाजाचं नाव चार अक्षरी आहे, शेतकरी। कारण हा शेतकरी कांद्यासाठी ओरडत होता, सोयाबीनसाठी रडत होता, कापसासाठी रडत होता, दुधाच्या भावांसाठी सुद्धा हा आक्रोश करतोय। आणि हाच शेतकरी नावाचा चार अक्षरी समाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेतून सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे। म्हणजे एकीकडे शेतमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही, आणि असं असताना साहेब एक नवीन संघर्ष समोर येऊन उभा राहिलाय। नागपूर पासून गोव्याला जाणारा भक्ती मार्ग असेल, किंवा आता आपल्या पुणे जिल्ह्यात नवीन जी टूम काढली ती औद्योगिक द्रुतगती मार्गाची असेल, जेव्हा एकीकडे आचारसंहिता सुरू आहे तेव्हा घाईघाईनी नोटिफिकेशन काढण्याची घाई जेव्हा सरकारकडून केली जाते तेव्हा कुठंतरी दाल में कुछ काला आहे की सगळी दालच काळी आहे हा प्रश्न निर्माण होतो। आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींवरून जर असे हायवे जात असतील तर त्याला प्राणपणाने विरोध करणार हे तुम्हाला आताच निक्षून सांगतो। कारण एक फार मोठं उदाहरण या निवडणुकीत अयोध्येच्या निवडणुकीचं हे बघण्यासारखं आहे। कारण या अयोध्येच्या निवडणुकीमध्ये अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जेव्हा पराभव झाला तेव्हा हा पराभव कशामुळे झाला तर तोडलेल्या 2200 दुकानं जवळपास 750 घरं जेव्हा तोडली गेली, जेव्हा रोजी रोटीवर संकट येतं, जेव्हा पोटावर लाथ मारली जाते, घरादारावर नांगर फिरतो, तेव्हा सर्वसामान्य जनता चिडून उठते। आणि ही वेळ आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायची आहे। कारण जेव्हा केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता अनेक बातम्या आपण वाचल्या असतील, या बातम्या वाचत असताना काही बातमी समोर आली की बिहारमध्ये विशेष दर्जा देण्यासाठी किंवा स्पेशल पॅकेजसाठी मागणी होतीये, आंध्र प्रदेशमध्ये स्पेशल पॅकेजसाठी मागणी होती आणि त्यासाठी त्या बाजूचे घटक पक्ष जे आहेत हे काही प्रमाणात अडवून धरतायत। आणि तेव्हा खरोखर मनात आशा निर्माण झाली होती की एनडीएचे घटक पक्ष जे महाराष्ट्रातले आहेत हे नक्की महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी सांगतील की होय आम्ही पाठिंबा देतो, पण महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे पळवून नेलेत, महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार जो पळवून नेलाय त्याच्याविषयी आधी शाश्वती द्या। पण असं झालं नाही। असं वाटलं होतं महायुतीतले घटक पक्ष सांगतील की होय आम्ही पाठिंबा देतो, पण तो देत असताना अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ते आधी होण्याची आम्हाला शब्द द्या, पण हे कुठंही झालं नाही भावांनो। आणि हे जे घडलं नाही याचा जाब आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विचारायचा आहे। आणि मगाशी रोहित दादांनी साहेब जी विनंती केली हीच विनंती आपल्याला करू इच्छितो। कारण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत असताना सुद्धा अनेक जण सांगण्याचा निवडून आल्यानंतर अनेक जण प्रयत्न करत होते, आम्ही आतून मदत केली, आम्ही शांत राहिलो। आणि त्यानंतर अनेक जण चर्चा करतात, पत्रकार विचारतात घर वापसीची ज्यांची इच्छा आहे त्यांचं काय। आदरणीय साहेब या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो 10 पैकी 8 हा जो स्ट्राईक रेट आहे 80% स्ट्राईक रेट आपल्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो मिळवलाय हा करत असताना हा सर्वसामान्य कार्यकर्ता लढलाय। आणि याच्या मेहनतीचा, याच्या निष्ठेचा आणि याच्या मनाचा या निर्णयात नक्की विचार व्हावा। जे आहे ते आपल्या हिमतीवर, आपल्या मार्गदर्शनाच्या बळावर, आपल्या उरातल्या हिमतीवर आणि आपल्या मनगटाच्या जोरावर आहे। लोकसभा तो सिर्फ झाकी आहे, विधानसभा अभी बाकी आहे। आणि हेच हा निष्ठावान कार्यकर्ता करून दाखवील एवढी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपण सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांनाही विनंती करू इच्छितो।
की गेल्या वेळी जशा शिवस्वराज्य यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता, त्याच पद्धतीनं पुन्हा हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी आपण मार्गदर्शन करावं आणि आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त किमान 85 आमदार किमान देण्याचा जो आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे त्या दृष्टीनं पाऊल पुढे टाकावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.